ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आज सोमवार, म्हणजे आपली उपासना करण्याचा वार। आपण जी सोमवारी शिवाची उपासना करतो, पूजा करतो, मनोकामना पूजा करतो, तो वार। आणि विशेष म्हणजे जी आपली प्रार्थना असते, ओंकारेश्वर जवळ त्याच्या चरणी प्रार्थना असते की सुख समाधान ही लाभो, परंतु जे दुःखीत आहेत, ज्या मंडळी दुःखीत आहेत, खूप दुःखाने ग्रासल्यात, त्यांना खूप आजार आहेत, प्रदीर्घ आजार आहेत, जुने आजार आहेत, त्यांना ते त्रास आहेत, त्यांना त्याचा त्रास आहे खूप। आणि जे समजा काही कारणास्तव समजा आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असती, कर्ज बाजारी झालेले आहेत, लग्न विवाह जे आहेत ते जमण्यास व्यत्यय होतो, मग त्यात मुला मुली असतील। आणि बऱ्याच वेळेस घरामध्ये ताणतणाव प्रापंचिक जीवनामध्ये असतात, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत। आणि आर्थिक बेरोजगार आहे, नोकरीच्या समस्या आहेत, नोकरी व्यवस्थित नाही, बेरोजगार झालेत लोकं, रोजगार उपलब्ध नाही, म्हणजे त्यांना यश येत नाही त्या नोकरीत अथवा रोजगारामध्ये, व्यवसाय काय करत असतील, ह्या अशा सर्व विविध अशा समस्याने ग्रासलेल्या मंडळींकरता आज ओंकारेश्वर चरणी प्रार्थना असते। आणि ते प्रार्थना मी केलेली आहे की म्हटलं शंभू, की हे जे असे लोक आहेत जी विवाहानं समस्याग्रस्त झालेत, वगैरे इतर आर्थिक बाजू वगैरे वगैरे बरेचशा अशा समस्या आहेत, त्या सर्व समस्या दूर कर आणि त्यांना सुख समाधान हे दे, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली। तर अशा पद्धतीनं आजची प्रार्थना झालेली, आज पूजा जी असते ते पण संपन्न झाली। आता आजच्या समोरप्रमाणे आपण जी मनोकामना पूजा केलेली आहे, तर बऱ्याच मंडळी पूजा करतात, ऐक लक्षात, करतात, परंतु बऱ्याच जणांचे फोटो येत नाहीत, तर फोटो पाठवा। त्याच्या मागचं कारण आहे की मला फोटो पाहिल्यानंतर आपल्या पूजेमध्ये कुठलं जर समजा काही त्रुटी असेल, काही चुकीची काही पद्धत वापरली गेली असेल, तर ती माहिती देण्यासाठी फोटो आपल्याला अत्यंत आवश्यक असतात। मग ते फोटो आले तर मला बघता येईल ना, ते काय करायचं ते, त्याच्यासाठी तुमचे फोटो आणणं येणं गरजेचे आहेत। आजच्या पूजेचे कशा पद्धतीनं आजची पूजा झाली हे मला पाहणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही आज मला ते फोटो पाठवणे गरजेचे आहेत, म्हणजे मी तुम्हाला पूजामध्ये काय जे तुमच्या व्यत्यय झालेला असेल, काही झाल्यास काही कुठले काही जे प्रकार होऊ शकतात, मग ते तुमची समस्या सुटत नाहीत, मनोकामना पूर्ण होत नाही, त्यावेळेस मग मला हे तुम्हाला सांगावं लागतं की हे असं करायला पाहिजे, तिथं असं करायला पाहिजे। मग तुम्ही विचारतात की आमची इतके दिवस झालं सोमवारची पूजा करतो, मनोकामना पूजा करतो, तरी आम्हाला हे प्राप्त होत नाही। तर असो, तर एवढ्या आज एवढंच, तर परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।